दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस अधिकारी अंमलदार यांची शासकीय सेवानिवृत्ती व नवीन जीवनाची आवृत्ती हा सत्कार सोहळा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अंमलदार आणि अधिकारी मिळून 6 जणांचा सेवापूर्ती निमित्त सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त दीपक पांडे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, अमोल तांबे, विजय खरात उपस्थित होते. यावेळी पोलीस दलामध्ये 37 वर्ष प्रदीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले कर्तव्य दक्ष नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामराव भोसले यांचा जीवनपट उलगडणारे तप अंती फळ या पुस्तकाचे प्रकाशन दीपक पांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी भोसले यांना सन्मान पत्र देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोसले यांच्यावर शब्दरूपी शुभेच्छांचा वर्षाव केला. या प्रसंगी भोसले यांचे चिरंजीव अभिजित भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वडिलांचा 37 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त होत आहे. जसं झाडाला वाढण्यासाठी मुळाची आवश्यकता असते, त्याचबद्दल मी वडिलांच्या लहानपणाबद्दल मी सांगतोय. जसं झाडाला वाढण्यासाठी मुळाची आवश्यकता असते, मूळ जर कट केलं तर झाड वाढू शकत नाही, अशीच अवस्था वडिलांची होती. 6 वर्षाचे असतानाच वडिलांचं निधन झालं. 6 वर्षाचे असताना आईचं निधन झालं. वडिलांच्या निधनांच्या पहिलेच भावांचे 5 भाऊ झालेले होते, त्यांचे सर्वांचेच निधन झाले. शेवटचे वडीलच राहिलेले होते. तर भोसले यांनी पोलीस दलातील सेवा ही अतिशय अभिमानास्पद सेवा असल्याचे सांगत या सेवेतील ऋणांची उतराई करण्यासाठी पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या सर्व पोलीस परिवाराला संपूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी 20% डिस्काउंट जाहीर केले. आणि त्यांच्याबरोबर उपस्थित त्यांचे सर्व नातेवाईक, कुटुंबीय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व DCP, ACP, सर्व अधिकारी, सर्व आमदार, बंधू आणि वगैरे. आज आपण 7 लोकांना निरोप समारंभ देत आहे आणि आज खूप जबरदस्त योग होता की या कलेमध्ये 10 IPS अधिकारी आले होते ट्रेनिंगच्या निमित्ताने. आणि त्यांच्यासाठी हा सर्व्हिसमध्ये एंट्रीचा स्टेज होता. आणि आज जे आपले 7 अमलदार अधिकारी जे आहेत त्यांचे डिपार्टमेंटकडून सेवानिवृत्ती घेण्याची वेळ होती. आणि असा योग आपल्याकडे खूप कमी वेळा येते जेव्हा आपण दोन्ही स्टेजला आपल्याला पाहायला मिळतो. इतकं महत्त्वपूर्ण आहे या खाकी सर्व्हिस. यावेळी सुरेखा भोसले, सिद्धार्थ भोसले, अभिजित भोसले, कुंडलिक रूपवते आदींसह नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष न्यूज, नाशिक.